राहुरी येथील नगरपालिका हद्दीतील येवले आखाडा येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते जिल्हा वार्षिक योजना सन 2015-16 अंतर्गत येवले आखाडा ते राहुरी कॉलेज रस्ता मजबूतीकरणाच्या आणि डांबरीकरणाच्या रुपये 17,23,000 किमतीच्या कामाचे भूमिपूजन आणि शहाजीराव जाधव यांच्या हस्ते स्वमालकीच्या बोअरवेलद्वारे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचे लोकार्पण करण्यात आले. मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सहभागी होता आले नाही, परंतु या निवडणुकीमध्ये तुम्ही राहुरीचे परिवर्तन करण्याची संधी आमच्या हातामध्ये द्या. जर राहुरी शहराची स्मार्ट सिटी केली नाही तर परत राजकारण करणार नाही, असे सांगून येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभच या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालाय, असे आमदार कर्डिले यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना सांगितले. आज का काही हा योग्य खरेतर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हा जो काही कार्यक्रम होते ते उद्याच्या येणाऱ्या राहुरी पालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ झाला असं मी याच्यामध्ये त्या ठिकाणी जाहीर करतो. त्याचं कारण असं आहे का आता त्याच्यामध्ये सगळ्यांनीच इच्छा आहे, सगळ्यांनीच अपेक्षा त्याच्यामध्ये व्यक्त केली की येणारी भारतीय जनता पार्टीची सत्ता ही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे नगरपालिकेमध्ये निश्चितपणे येणार आहे. म्हणून आज आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली येणारी 8 महिन्याची नगरपालिकेची निवडणूक आपण सगळ्यांनी एकत्र लढवण्याचा निर्णय आणि भूमिका यामध्ये घेण्याचं काम निश्चितपणे त्याच्यामध्ये केलं. आता हे करीत असताही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याबरोबर कोण कोण येते त्याला आपण त्याच्यामध्ये बरोबर घेण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये निश्चितपणे करू. आणि जरी कदाचित आपल्याबरोबर कोणी आलं नाही तर आपण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जी सत्ता 100% राहुरीची नगरपालिकेची सत्ता ताब्यात आणण्याचा प्रयत्न निश्चितपणे करण्याचं काम आपण करणार आहे. त्या त्या वार्डामध्ये उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये केला. नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली, फॉर्म भरले, उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये झाला आणि निवडणूक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी उतरवण झाली. निवडणुकीचा प्रचाराचा ज्यावेळेला शुभारंभ सुरू झाला त्यावेळेला मी आपल्याला सांगू इच्छितो का ह्या मंडळीला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सगळी लक्षामध्ये आलं आता आपली नगरपालिकेची सत्ता आपल्या हातामधून जाते का काय याची खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना भीती निर्माण होण्याचं काम झालं. मग त्यावेळेला आपल्याला माहिती का राज्यामध्ये तुम्हाला सांगतो का तुमच्या काँग्रेसच्या आघाडीचं राज्यात सरकार होतं, त्या काँग्रेसच्या आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये सत्तेच्या काळामध्ये तिने त्या सत्तेचा त्याच्यामध्ये उपयोग करून घेतला आणि तिथं पोलीस खात्यावर मोठा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या मंत्र्या कोण मोठा दबाव आणला आणि खोट्या गुन्ह्यामध्ये खोट्या केसमध्ये त्यावेळेला प्रचाराचा उपक्रम चालू असताना मला घातला आणि मला तुम्हाला सांगू का 3 महिने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जेलमध्ये ठेवण्याचं काम केलं. त्याचं एकमेव कारण असं त्यांच्या मनामध्ये एक शंका आली जर कदाचित त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण ही गोष्ट जर केली नाही तर जशी आता म्हणजे राहुरीचे विधानसभेचे त्या ठिकाणी सत्ता आपल्या हातातून गेली तशी कदाचित आपल्या हातामधून नगरपालिकेची सत्ता जाती का काय याच्या भीती कोठी. 100 रुपयाचा साधा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 2000 साली साठे खताचा कागद दाखवला आणि त्यावेळेच्या यशवी कृष्णा प्रकाश चर्चेवर दबाव टाकला आणि मला अचानकपणे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जाधव काहीतच प्रचार करीत होतो. प्रचार संपल्यानंतर प्रकाशी पारख साहित्याची चहा घेतला आणि नगरला जाता जाताच रसूल आगमन केली आणि मला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गुन्ह्यामध्ये गुंतवण्याचं काम झालं. ज्यावेळेला आता मी गुन्ह्यामध्ये त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गेलो मला पीसी मिळाली, एमसी मिळाली, मला त्याच्यामध्ये जेलमध्ये राहावं लागलं. त्यावेळेला जे काय आपण त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जे उमेदवार उभा केले होते ते मात्र आता सगळेच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी साईरावणी अभयराव होण्याचं काम झालं. त्यांना असं वाटलं का ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्या नेत्याच्या पुढाकाराने आपण ही नगरपालिकेची निवडणूक लढवितो त्याच नेत्याला जर कदाचित अडचण निर्माण झाली तर आपण आता नगरपालिकेमध्ये जर जास्त सक्रिय राहिलो तर उद्या आपल्याला सुद्धा खोट्या गुन्ह्यामध्ये घालतील का काय याच्या भीतीपोटी आपल्या राहुरीकराचे सगळेच कार्यकर्ते त्याच्यामध्ये त्या ठिकाणी शांत होण्याचं काम झालं. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्या गावकच केलं जे जे आपल्याबरोबर होते तेही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तडजोडी करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये त्यांनीच केली
आणि नगरपालिकेची सत्ता आणण्याचं काम तिने त्या माध्यमातून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केलं. तर पुढारी त्याच्यामध्ये जिल्ह्याचे असतील, राज्याचे असतील, देशाचे असतील, पुढारी सामाजिक कामामध्ये कुठल्या प्रकारचा स्वतःच्या प्रपंचातून, स्वतःच्या खिशातून, कुटुंबातून एक रुपया घालण्यापेक्षा पैसे मिळवण्याचं काम त्याच्यामध्ये केलं जातं. परंतु शहाजीचा खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये एक आदर्श घेतला पाहिजे. ज्या आपण ग्रामीण भागामध्ये एवढ्या आखाड्यासारख्या ठिकाणी ज्या वेळेला खातो त्या एवढ्या आखाड्याला आमच्या माता भगिनीला त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे म्हणून स्वतःच्या पैशातून, स्वतःच्या कुटुंबाच्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जे काही खर्चातून मागच्या वेळेला बोर घेतलं पाणी देण्याचा प्रयत्न तिने त्या माध्यमातून केलं. परंतु बोरलाच पाणी जर निघून गेलं तर आपण आता ती कायम कायमस्वरूपी पर्याय होत नाही. त्याच्यानंतर त्यांना अशी अपेक्षा होती का तर विजयनगर शहरातून ही पाईपलाईन आलेली आहे त्याच्यामुळे आता आपल्याला पिण्याचं पाणी 100% नगरपालिकेतून मिळणार अशी भावना होती. परंतु त्यांच्याकडून काय आता 15-15 दिवस मला वाटतो ह्या योग्य आखाड्याला काही त्याच्यामध्ये पाणी मिळत नाही. त्यांनी धारवाला चक्रातून त्या नगरपालिकेकडे मागले, शिवकडे मागले. परंतु त्यांनी मात्र कुठल्याच प्रकारची त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दखल काय घेतली नाही. मग त्यांनी विचार केला का आपण कुठेतरी सार्वजनिक सामाजिक कामासाठी काहीतरी केलं पाहिजे. दुसरा बोर घेतला, पाईप टाकले, त्याच्यामध्ये मोटर बसवली आणि आज तुमचा पिण्याच्या पाण्याचा तो प्रश्न त्याच्यामध्ये त्यांनी सोडवच. परंतु ज्या वेळेला माणूसाचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मृत्यू होतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जाताना शेवटचा प्रश्न महत्वाचा त्याच्यामध्ये निर्माण होतो म्हणून पुढाकार घेतला आणि स्मशानभूमी सुद्धा आपल्याला सुरक्षित उपलब्ध करून देण्याचं काम तिने केलं. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली तर मान्यवरांचा फेटा घालून सत्कारही करण्यात आला. रावरी तालुक्याचे माजी आमदार चंद्रशेखर कदम म्हणाले की आपल्या जवळचे जे आहे ते वाटण्याला संस्कृती म्हणतात आणि अशाच संस्कृतीचे उत्तम उदाहरण म्हणजे शहाजी जाधव आहेत. इतरांसाठी झगडणाऱ्या शहाजी जाधव यांचा देखील सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे असं कदम म्हणाले. भूक लागल्यानंतर खाणं याला प्रकृती म्हणतात, सर्वांत ओरबडून गेलं याला विकृती म्हणतात, पण तू आपल्याजवळ जे आहे ते इतरांना वाटून देणे याला संस्कृती म्हणतात. आणि मला वाटतं हे जे आता मी म्हणलो याच्यामध्ये शहाजी जाधव निश्चित बसतात. कारण या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होता. खरं म्हणजे रावरी नगरपालिकेचं काम आहे, परंतु रावरी नगरपालिका या ठिकाणी चांगल्या खऱ्या अर्थानं चांगलं पाणी देऊ शकत नाही म्हणून शहाजी जाधवनी आपल्या वैयक्तिक खर्चात या ठिकाणी बोर घेतला, त्याच्यावर मोटार बसवली आणि सगळ्या या भागाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या निमित्तानं सोडवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपल्याजवळ जे आहे ते इतरांना देण्यात त्याला धन्यता वाटते. परंतु रावली नगरपालिकेच्या बाबतीत मी नंतर येणार आहे त्याच्यावर, पण आज मिथिला किर्लसाहेब आपल्या तालुक्याचे आमदार आहेत. शहाजीरावनी सांगितलं की भाऊ किर्लसाहेब आम्हाला हायबॅग्स द्या. म्हणजे ज्यांनी ज्यांनी हायबॅग्स मागितले त्या सगळ्यांना कडले साहेबांनी तात्काळ हायमॅक्स दिले. मला कल्पना आहे राहुरी नगरपालिकेमध्ये सुद्धा मला वाटतं 5 का 6 हायमॅक्स मागितले होते, ते 6 च्या 6 हायमॅक्सचं पत्र कडले साहेबांनी मागच्या दिलं होतं. आणि आता शहाजीरावला जी अडचण आली तीच अडचण त्यावेळेस त्यांना होती. परंतु कडले साहेबांनी ज्यावेळेस त्यांचा प्रोग्राम बाहेर काढला आणि धोबी पछाड केलं त्यावेळेस मला वाटतं मागच्या वेळेस मला वाटतं कडले साहेबांनी त्या ठिकाणी 4 का 5 हायमॅक्स बसवले गेले. शहाजीराव तुम्ही काळजी करू नका, इथं सुद्धा तुमचा हायमॅक्स निश्चित बसेल, फक्त आता कडले साहेबांनी मनावर घेतलं पाहिजे. आणि खरं म्हणजे इथं पहिल्यांदा मी आमदार होतो, आता कडले साहेब आहेत. इथं भाजपचं सूत्र ते अंधाराकडनं प्रकाशाकडे हायमॅक्स कशा करता येतो द्यायचा आपल्याला. आता हे म्हणतात तिथे लाईट आहे, आता हे जर लाईट जर बंद केले तर मला वाटतं कुठे लाईट दिसणार इथे. खऱ्या अर्थानं कडले साहेबांच्या हायमॅक्सच्या माध्यमातून जो इथे अंधार आहे त्या अंधकाराकडनं प्रकाशाकडे जायचंय आपल्याला. आणि जे जे आपल्याला हवंय ते आम्ही निश्चित कडले साहेबांच्या माध्यमातून, आमच्या भाजपच्या आमदारांच्या माध्यमातून निश्चित आपल्याला देणार आहोत. म्हणून बंधूंना तुम्ही काय जास्त काळजी करायचं कारण नाही. खरं म्हणजे मी आपल्या शेजारी देवळाली इथं राहणार आहे, माझ्याकडे नगरपालिका आहे. तुमच्या माहितीकरता नगरपालिकेचं सगळ्यात महत्वाचं काम रस्ते, पाणी, लाईट, स्वच्छता. मला सार्थ अभिमान आहे याचा. मी माझ्या गावातल्या नगरपालिकेच्या माध्यमातून पिण्याचं पाणी 365 दिवस शुद्ध फिल्टर पाणी
गावातच नव्हे तर सगळ्या वाडावास्तवर देतो त्याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला निश्चित आहे. तुम्ही काहीच देऊ शकत नाही, तुमचं लक्ष पाहिजे. मी फक्त एक वेळेस आमदार होतो आणि एक खरं म्हणजे सर्व वेळेस आमदार होतो मी. एक वेळेस फुल टर्म मिळालं, एक वेळेस एक वर्ष भरून मिळालं. तेव्हा हापट्ठ्या आमदार होता, मी तर तेव्हा भाजपचाच आमदार होतो. पण हापट्ठ्या माझ्या बरोबर होता, ते अपक्ष होते, तरी माझा स्वभाव त्यांना माहित होता. अरे हा फार सरळ माणूस आहे. मी ज्या ज्यावेळेस जायचो काम घेऊन, तेव्हा कुणी मंत्री जर चाळ करायला लागले तर उपस्थित असले ना, ते बघायचे बाबा हा सरळ माझ्यासारखं बोलणार नाही, जर त्याचं काम नाही केलं ना मग तुला झोपून पछाडा दे. आणि खरोखर तशा पद्धतीने त्यांनी मला त्यावेळेस सहकार्य केलं की त्या माध्यमातून त्या आमदारकीच्या काळामध्ये मी प्रचंड काम करू शकलो. बंधूंनो, 365 मी सांगितलंय, 365 दिवस शुद्ध फिल्टर पाणी आम्ही नुसतं गावात नाही वाड्या वस्त्यावर देतो. आयआयटी डिपीज खालची स्कीम आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची काही 333 घरकुलं आम्ही स्लम एरियात काढून टाकायचा. म्हणजे जे जे अशा याच्यात राहतात त्यांना चांगली घरं आम्ही दिली. 333 घरकुलं त्यावेळेस आम्ही 7 कोटीचे मंजूर करून घेतले होते. मला वाटतं तालुक्यात काय जिल्ह्यात कुठेच घरकुलं झाले नाही अशा प्रकारचे घरकुलं आम्ही त्यांना बांधून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष जाधव यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चंद्रशेखर कदमे होते. या प्रसंगी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. गणेश नेहे, C24 तास, राहुरी.